शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागितली आहे. ब्राह्मणांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर ब्राह्मण समाज हा आक्रमक झालेला होता, पण कुणाचाही अनादर करण्याचा आपला हेतू नव्हता, पण आपण आपल्या वक्तव्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त करत असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय. परवाच्या दिवसात बाबत सांगायचं झालं तर आधी मी सर्वांची माफी मागतो की हिंदुत्वाची व्याख्या स्पष्ट करत असताना काही कळत न कळत ब्राह्मण समाजाच्या बद्दल आम्हाला खूप आदर आहे. आमचे गुरु आहेत ब्राह्मण समाजातले, अनेक जण आमचे गुरु आहेत, परंतु त्यामध्ये कळत न कळत एका वाक्य गेलं आणि त्यामध्ये कोणत्या परिस्थितीमध्ये ब्राह्मण समाजाचा अवमान करणं, अनादर करणं हा कदापि उद्देश नव्हता आणि असणारही नाही. पण तरी सुद्धा जे आपल्याला मानसिक ठेच पोचलेली आहे त्याबद्दल बिनशर्त आम्ही माफी मागतो. असंच ब्राह्मण समाजाचं गुरुत्व जे आहे ते आमच्यावर आशीर्वाद रूपी राहावं अशा पद्धतीची आपल्याकडे प्रार्थना करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.